नमस्कार, घरच्या स्वादमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण घरच्या स्वाद किचनमध्ये वेज दम बिर्याणी करणार आहोत। ती ही पटकी झट आणि मोकळी लुसलुशीत अशी आपली जी वेज दम बिर्याणी आहे ती आपण आज करणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 किलो जे बासमती राईस आहे ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजवायला ठेवलेले होते आणि त्यातलं मी जे पाणी आहे ते थोडंसं नितळून घेतलेलं आहे। आणि त्याचबरोबर इथे फ्लावर, वांगी आणि बटाटा तो घेतलेला आहे। आणि त्याचसोबत गरम पाण्यामध्ये हे जे सोयाबीन आहे ते 5 मिनिट भिजायला ठेवलेलं होतं। सिमला मिरची, टमॅटो आणि हिरवी मिरची हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे मी जे मोठे 4 कांदे घेतलेले होते ते उभे चिरून घेतलेले आहेत। आणि ते कांदे आपण एका अर्धेवाटी तेल टाकलेलं होतं मी या पातेल्यामध्ये। आणि हे हा जो कांदा आहे तो आपल्याला चांगला गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे आणि सतत हलवायचा आहे, जेणेकरून आपला जो कांदा आहे तो सगळीकडे इक्वली तळला जातो। आणि अशाच पद्धतीने मी हा जो कांदा आहे तो 5 मिनिट चांगला तळून घेतलेला आहे। आणि त्यातला जो निम्मा कांदा आहे तळलेला तो एका सेपरेट काढून घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये 2 टमॅटो बारीक चिरून घेतलेले होते ते सुद्धा टाकायचे आहेत। आणि हे टमॅटो टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे जोपर्यंत टमॅटो मिक्स होतो आहे तोपर्यंत आपण एक पेस्ट करून घेऊया। याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा, त्याचसोबत हिरवी मिरची आणि कोथिंबीर, या इथे हिरवी मिरची 5 ते 6 घेतलेले आहेत। आणि याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आणि ही पेस्ट करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यात 8 ते 10 काळी मिरी, 5 ते 6 लवंग, 3 तमालपत्र, त्याचबरोबर 4 विलायची, 1 चमचा शहाजिरी, 1/2 चमचा जिरं। आणि हे टाकून झाल्यानंतर आपल्याला जे गरम मसाले आहेत ते तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत। आणि जे आपण लसूण आणि अद्रकची जी पेस्ट केलेली होती ती टाकून घ्यायची आहे। आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगलं याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हा जो मसाला आहे, जसं की अद्रक आणि लसूण टाकलेलं होतं त्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। आणि हा मसाला मी चांगला 2 मिनिट तळून घेतलेला होता। आणि त्याचसोबत 1 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला पावडर। आणि हे मसाले टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याचसोबत या इथे मी जे आपण भाज्या घेतलेल्या होत्या ते टाकलेले आहेत। या इथे आपल्याला भाज्या आपल्या आवडीप्रमाणे टाकायच्या आहेत, जसे की फरस बी, मटर हे सुद्धा टाकायचं आहे। त्याच्याने सुद्धा हा जो वेज पुलाव आहे तो खूप मस्त लागतो, पण अशा पद्धतीनं जर केलात तरीसुद्धा खूप मस्त असा वेज पुलाव लागतो। आणि त्याचबरोबर आता ह्या भाज्या चांगल्या मिक्स झाल्या की त्यामध्ये सिमला मिरची 1 आहे ती टाकलेली आहे। या इथे मी सिमला मिरची जास्त वापरलेली नाही, कारण त्याचा जो फ्लेवर आहे तो जास्त उग्र लागतो, कारण आपण जे गरम मसाले आहेत ते सुद्धा टाकलेले होते। त्याचबरोबर जो आपण सोयाबीन भिजायला ठेवलेला होता त्या सोयाबीनमधलं जो एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि सोयाबीन टाकून घेतलेलं आहे। त्याचबरोबर जे मीठ आहे ते मीठ 2 चमचे टाकलेले आहे, 2 ते 2.5 चमचे, कारण मी ते 1 किलो जे बिर्याणी आहे ती करणार आहे। जसं की आपण 1 किलो बासमती राईस घेतलेला होता इतपत आपल्याला जेवढं टेस्टनुसार आपल्याला इथे मीठ टाकलेलं आहे मी। आणि हे जे मीठ टाकून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा या भाज्यांना चांगलं हे जे मीठ आहे ते मिक्स झालं पाहिजे। आणि त्याचसोबत 1/2 चमचा हळद आणि त्याचबरोबर 2 चमचे लाल मिरची पावडर। आपल्याला लक्षात ठेवायचं म्हटलं की आपण मगाशी वाटणामध्ये सुद्धा हिरवी मिरची टाकलेली होती, हे लक्षात ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे इथं आपल्याला मिरची पावडर टाकायची आहे। आणि हेही टाकून झाल्यानंतर आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 मिनिटभर मी हे जे मसाले आहेत ते चांगले सगळे मिक्स करून घेतलेले आहेत आणि 2 मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे। 2 मिनिटभर झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जे 3 चमचे मनुके आहेत ते मनुके टाकलेले आहेत।
आणि मनुके टाकून झालं की पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला जे 4 चमचे दही टाकलेलं आहे, या दह्यामुळं जी आपली वेज दम बिर्याणी आहे ती खूप मस्त अशी क्रीमी लागते। त्यामुळं आपल्याला इथे दही टाकायचं आहे आणि दही टाकताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मी बंद केलेली आहे, त्याच्यामुळे आपलं जे दही आहे ते फाटत नाही। आणि पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, मी हे जे 2-5 मिनिटभर भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या, तुम्ही बघू शकताय 20% आपल्याला ह्या मी भाज्या मगाशी शिजवून घेतलेल्या आहेत, की जसं की आपल्याला 2 मिनिटं त्याची वाफ काढून घ्यायची होती। आणि इथे मी 5-6 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे। हे जे पाणी आहे मी गॅसवर गरम करून घेतलेलं होतं आणि हे गरम पाणीच आपल्याला टाकायचं आहे, त्याच्यामुळे आपली जी जेव्हा आपण ज्या बासमती राईसला आपण दम देतो तांदळाला त्यावेळी ते अजिबात चिकट होत नाही। आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ज्यामध्ये गरम पाणीच टाकायचं आहे, ही महत्त्वाची टिप्स आहे। आणि हे जे पाणी टाकून झालं की त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण अर्धा तास मी हे जे बासमती तांदूळ होते ते भिजायला ठेवलेले होते आणि ते बासमती तांदूळ आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत। आणि बासमती तांदूळ टाकून झाल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने याला एक समान पसरवून घ्यायचं आहे। आणि एक समान पसरवून झालं की आपल्याला याच्यात अजून महत्त्वाचं म्हटलं तर आपल्याला अशा पद्धतीनं आपल्याला या ज्या भाज्या आहेत त्या अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। आणि पुन्हा वरणं काय करायचं आहे, आपण जो तळून घेतलेला कांदा साईडला ठेवलेला होता तो तळलेला कांदा आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचा आहे। आणि त्याचसोबत 2 चमचे साजूक तूप, हे घरी बनवलेलं गावरान तूप आहे तेच टाकायचं आहे आपल्याला। आणि हे जे गावरान तूप टाकून झालं की आपल्याला याला काय करायचं आहे, कमी गॅसवर 10 मिनिट याला दम द्यायला ठेवायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता मी एका तवा ठेवलेला होता आणि त्याच्यावर जे पातेलं होतं ते ठेवलेलं होतं आणि आपल्याला याला कमी गॅसवरच 10 मिनिटं वाफ द्यायची आहे। आणि मस्त अशी हे 10 मिनिट झालेले आहेत। जर तुम्हाला वाटलं की आपली जी बिर्याणी आहे ती थोडीशी कच्ची आहे तर या त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, या स्टेपवर आपल्याला साईडने थोडंसं गरम पाणी एकाच ग्लास किंवा अर्धा ग्लास टाकलं तरी आणखी 2 मिनिटभर आपल्याला दम द्यायचा आहे, पण इथे एक बरोबर परफेक्ट टाईम झालेला आहे त्यामुळे आपल्याला याची गरज नाही आहे। आणि यावरच मी आता हिरवा आणि ऑरेंज जो फूड कलर आहे तो याच्यावर टाकून घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपली बिर्याणी दिसायलाही खूप सुंदर आणि सुरेख आणि खायलाही खूप ॲट्रॅक्टिव्ह वाटते। त्याचबरोबर वरून कोथिंबीर ती सुद्धा टाकलेली आहे। आणि कलर टाकून झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा याला कमी गॅसवर 5 मिनिटं दम द्यायला ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकताय मस्त अशी आपली जी दम बिर्याणी आहे याला दम बसलेला आहे आणि दिसायलाही खूप सुरेख आणि खायलाही खूप अप्रतिम। मस्तच मस्त अशी आपली जी दम बिर्याणी आहे ही 15 मिनिटात आपले जी दम बिर्याणी आहे ती मस्त अशी दम देऊन तयार झालेली आहे। दिसायला जेवढी सुंदर खायला तितकीच अप्रतिम। तुम्हाला याला दम कसा बसलाय तेही दाखवते। मस्त अशी आपली जी दम बिर्याणी आहे ती मोकळी अशी झालेली आहे, अजिबात चिकट झालेली नाही आहे। आणि ही जी दम बिर्याणी आहे ती सर्व करण्यासाठी आपली तयार झालेली आहे, खायलाही खूप सुंदर। अशा पद्धतीनं आपली जी दम बिर्याणी आहे परफेक्ट अशा ज्या भाज्या आहेत त्यासुद्धा शिजलेल्या जातात आणि करायलाही खूप सोपी झटकीपट होते। आणि तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीनं आपली जी वेज दम बिर्याणी आहे ती झटकीपट तयार होते आणि करायलाही खूप सोपी। आणि प्रत्येक जे आपले भाताचे शीत आहेत तेही परफेक्ट असं या बिर्याणीला दम बसलेलं आहे। तुम्हाला कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।